milkshake, chicken milkshake, and coffee milkshake. नमस्कार, गौरी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. ऊन खूप वाढलं आहे आणि थंड थंड प्यायचं मन करतं आहे, म्हणून मी तुमच्यासाठी आज तीन प्रकारचे मिल्कशेक घेऊन आली आहे. हे जे मिल्कशेक आपण आज बनवणार आहोत ते खूप खूप टेस्टी आणि खूप सोप्या प्रकारे आपण घरी बनवू शकतो. आपण आज बनवणार आहोत कॉफी मिल्कशेक, चिकू मिल्कशेक आणि ओरिओ मिल्कशेक. चला तर मग आपण बनवूया मिल्कशेक. ओरिओ मिल्कशेक बनवण्यासाठी मी तीन ओरिओ बिस्किट्स घेतले. हे जे ओरिओ बिस्किट्स आहेत हे चॉकलेट फ्लेवरचे ओरिओ बिस्किट्स आहेत. साधारण एक कप दूध घेतलं आहे. हे जे दूध आहे हे थंड दूध घेतलं आहे, गरम करून मी फ्रीजमध्ये ह्याला थंड केलं आहे. एक टीस्पून साखर घेतली आहे. दोन टेबलस्पून आईस्क्रीम घेतलं आहे. साधारण थोडेसे चोको चिप्स घेतले आहेत. आणि आपण हा चॉकलेट सिरप यूज करणार आहे. हे दोन टीस्पून आपल्याला चॉकलेट सिरप यूज करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण ओरिओ बिस्किट्स आणि दूध हे सगळं मिक्सरमधनं काढून घेऊया. ओरिओ मिल्कशेक बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ओरिओ बिस्किट्स घेणार आहे. हे चॉकलेट फ्लेवरचे ओरिओ बिस्किट्स आहेत. ह्याचे दोन ओरिओ बिस्किट्स आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये क्रश करणार आणि बाकीचं जे आपण एक ओरिओ बिस्किट ठेवलेलं ते आपण गार्निशिंगसाठी यूज करणार. साखर, दूध, एक टेबलस्पून आईस्क्रीम आणि एक टीस्पून आपण ह्याच्यामध्ये चॉकलेट सिरप घालणार आहे. आता हे सगळं आपण मिक्सरमधनं काढून घेणार आहे. आपण हा आपला ओरिओ मिल्कशेक मिक्सरमधनं काढून घेतला आहे. आता आपण ह्याला गार्निश करणार आहे. आपण एका ग्लासमध्ये आपलं चॉकलेट जे सिरप आहे पोअर करून घ्यायचं आहे. म्हणजे ह्याची जी आहे ही सेल्फ डिझाईन बनते ग्लासमध्ये आणि हे दिसायला पण खूप छान दिसतं. आता हा जो ग्लास आहे ह्याच्यामध्ये आपण चोको चिप्स घालणार आहे आणि आपण जो ओरिओ मिल्कशेक बनवून घेतलेला तो ओरिओ मिल्कशेक ह्याच्यात घालायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्ये साधारण एक टेबलस्पून आईस्क्रीम घालणार आहे, थोडेसे चोको चिप्स, आपला हा जो ओरिओ मिल्कशेक आहे तो रेडी आहे. चिकू मिल्कशेक बनवण्यासाठी मी एक चिकू घेतला आहे. अर्धा चिकू बारीक तुकडे करून घेतला आहे. एक कप दूध, एक टीस्पून साखर आणि दोन टेबलस्पून व्हॅनिला आईस्क्रीम घेतलं आहे. आता आपण सगळ्यात पहिले चिकू, दूध, आईस्क्रीम आणि साखर हे मिक्सरमधनं काढून घेणार आहे. चिकू मिल्कशेक बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात पहिले आपण चिकू घेणार आहे, साखर, दूध आणि आईस्क्रीम. आता आपण हे सगळं मिक्सरमधनं काढून घेणार आहे. आपण आपला जो चिकू मिल्कशेक आहे तो मिक्सरमधनं काढून घेतला आहे. आता आपण ह्याला गार्निश करणार आहे. ह्याला गार्निश करण्यासाठी एका ग्लासमध्ये आपण ह्याला पोअर करायचं आहे. आपण जे चिकूचे थोडेसे बारीक तुकडे कापून घेतलेले ते ह्याच्यामध्ये घालायचे. आता आपण ह्याच्यामध्ये आईस्क्रीम घालणार आहे. आईस्क्रीमवरती जे आपण चिकू बारीक कापून घेतलेले ते थोडेसे गार्निश करायचे. आपला हा जो चिकू मिल्कशेक आहे तो रेडी आहे. कॉफी मिल्कशेक बनवण्यासाठी मी एक टीस्पून कॉफी घेतली आहे. तुम्हाला जर का कॉफी जास्त नाही आवडत असेल तर तुम्ही हाफ टीस्पून घेतली तरी चालणार आहे. एक कप दूध घेतलं आहे. हे दूध मी थंड दूध घेतलं आहे. एक टीस्पून साखर घेतली आहे. दोन टेबलस्पून व्हॅनिला आईस्क्रीम
आणि गार्निशिंगसाठी माझ्याकडे हे छोटे छोटे चॉकलेटचे बॉल्स होते ते मी यूज करणार आहे. तुम्ही जर का नॉर्मल चॉकलेट यूज केलं तरी चालेल, हे ऑप्शनल आहे, हे यूज नाही केलं तरी चालेल. आणि चॉकलेट सिरप यूज करणार आहे. आपल्याला साधारण 1 टीस्पून चॉकलेट सिरप लागणार आहे. आता सगळ्यात पहिले आपण कॉफी, दूध, साखर आणि आईस्क्रीम हे मिक्सरमधून काढून घेणार आहे. कॉफी मिल्कशेक बनवण्यासाठी आपण जे दूध घेतलं होतं ते दूध जे आहे ते अर्धं दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कॉफी घालायची आहे. आणि आता सगळ्यात पहिले आपण हे जे कॉफी आणि दूध आहे हे मिक्सरमधून काढून घेणार आहे. आपण कॉफी आणि दूध मिक्सरमधून काढून घेतलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये राहिलेलं दूध काढणार आहे, साखर, आईस्क्रीम आणि 1 टीस्पून चॉकलेट सिरप. आता आपण हे सगळं मिक्सरमधून काढून घेणार आहे. आपला हा जो कॉफी मिल्कशेक आहे तो मी मिक्सरमधून काढून घेतला आहे. आता आपण ह्याला ग्लासमध्ये पॉर करायचं आहे. एका ग्लासमध्ये आपण हा कॉफी मिल्कशेक पोअर करणार आहे. त्याच्यामध्ये आपण आईस्क्रीम घालणार आहे आणि आपण ह्याला जे आपण छोटे चॉकलेटचे बॉल्स घेतलेले त्याने गार्निश करणार आहे. आपला कॉफी मिल्कशेक रेडी आहे. आपण आज 3 प्रकारचे मिल्कशेक बनवले, ओरिओ मिल्कशेक, चिकू मिल्कशेक आणि कॉफी मिल्कशेक. हे तुम्ही तुमच्या घरी एकदा तरी बनवून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या खाली सबस्क्रिप्शनची लिंक आहे, त्याला क्लिक करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत पाहत राहा गौरी रेसिपी मराठी. थँक्यू.